अशुद्ध धातू असणाऱ्या दगड किंवा मातीतून धातू मिळवणे आणि त्यांचे शुद्धीकरण करणे यासाठीच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकीला धातू विज्ञान म्हणतात धातूंचा आढळ पृथ्वीचे थर हा धातू मिळण्याचा मुख्य स्रोत आहे समुद्राच्या पाण्यातसुद्धा काही विद्राव्य क्षार मिळतात नैसर्गिकरित्या पृथ्वीच्या थरांमध्ये मिळणारी मूलद्रव्ये किंवा संयुगे यांना खनिज म्हणतात काही ठिकाणी खनिजांमध्ये एखाद्या विशिष्ट धातूचे प्रमाण खूप जास्त असते आणि तो धातू काढून घेणे फायदेशीर ठरते या खनिजांना धातुके असे म्हणतात धातुकांमध्ये बऱ्याच प्रकारच्या अशुद्धी असतात जसे की माती वाळू खडकांचे भाग आणि धातूचे मिश्रण असतात या अशुद्ध गोष्टींना मृदा अशुद्धी असं म्हणतात धातुकांमधून धातूंचे निष्कर्षण करण्यापूर्वी या अशुद्धी काढून टाकाव्या लागतात मृदा अशुद्धीला धातुकांपासून वेगळे काढण्याच्या पद्धती या मृदा अशुद्धी आणि धातुके यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमधील फरकांवर अवलंबून असतात मृदा अशुद्धीला धातुकांपासून वेगळे काढण्याच्या पद्धतीला धातुकांचे संहतीकरण असं म्हणतात गुरुत्वीय विलगीकरण पद्धत विफली टेबल पद्धत या पद्धतीत लाकडाचे अरुंद पातळ तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावरून लावून विफली टेबल तयार केले जाते हे टेबल सतत विषम रीतीने कंपन पावत ठेवलेले असते विषम म्हणजे एका दिशेला वेगाने आणि विरुद्ध दिशेला सावकाश असे कंपन चालत राहते या टेबलवर धातुकांची भुकटी टाकली जाते ही धातुकांची भुकटी धातुकांचे लहान तुकड्यापासून बॉलमिल वापरून तयार केली जाते पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूला सोडला जातो यामुळे हलक्या मृदा अशुद्धी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर वाहून जातात तर ज्यामध्ये धातुकांचे प्रमाण जास्त असते आणि मृदा अशुद्धाचे प्रमाण कमी असते असे सर्व जड कण छोट्या लाकडी तुकड्यांच्या मागे आडून राहतात व त्यांच्यामधील खाचांमधून पुढे गोळा होतात दोन जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत हायड्रोलिक सेपरेशन मेथड ही पद्धत मृदा अशुद्धी आणि धातूच्या वजनामधील फरकावर अवलंबून असते साधारणपणे धातुकांमधील धातूचे कण मृदा अशुद्धीपेक्षा जड असतात म्हणून आपण गुरुत्वीय तत्वाचा उपयोग करून वेगळे करण्यासाठी वापरतो गिरणीत दळताना वापरतात तसे एक निमुळते भांडे असते जे खालच्या बाजूने निमुळत्या हौदासारख्या भांड्यात उघडते हौदाला वरच्या बाजूस पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी असते तसेच खालून पाणी सोडण्यासाठी एक नदी बसवलेली असते बारीक दळलेले धातू वरून हौदात टाकले जातात हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरील दिशेने सोडला जातो मृदा अशुद्धी हलक्या असतात त्यामुळे त्या हौदाच्या वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहत जाऊन वेगळ्या जमा होतात जड धातुकांचे कण हौदाच्या तळात गोळा होतात समान आकाराचे कण त्यांच्या विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे केले जातात तीन चुंबकीय विलगीकरण पद्धत मॅग्नेटिक सेपरेशन मेथड या पद्धतीत विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची आवश्यकता असते या यंत्राचा महत्वाचा भाग म्हणजे दोन प्रकारचे लोखंडी रूळ व त्यांच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा यापैकी एक रूळ अचुंबकीय असतो तर दुसरा विद्युत चुंबकीय असतो रुळावरून फिरणारा पट्टा चांबड्याचा किंवा पितळेचा असतो या फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक केलेले धातूक टाकले जातात चुंबकीय रुळाखाली दोन संग्राहक भांडी ठेवतात धातुकांमधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षिले जात नाहीत आणि त्यामुळे ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रुळावरून लांब असलेल्या संग्राहकात पडतात त्याचवेळी धातुकातील चुंबकीय रुळावर चिकटून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्राहकात पडतात उदाहरणार्थ कॅसेट्राईट हे कथील धातूचे धातूक आहे यात मुख्यत्वे स्टॅनिक ऑक्साईड हा अचुंबकीय घटक आणि फेरस टंगस्टेट हा चुंबकीय घटक असतो त्यांचे विद्युत चुंबकीय पद्धतीने विलगीकरण केले जाते या प्रकारे धातुकांमधील चुंबकीय व अचुंबकीय घटक त्यांच्या चुंबकीय गुणधर्मांमुळे वेगळे करता येतात चार फेन तरण पद्धत फ्रॉथ फ्लोटेशन मेथड फेन म्हणजे द्रवपदार्थात ढवळण्यामुळे तयार होणारा छोट्या बुडबुड्यांचा समूह काही बाबतीत उदाहरणार्थ तांबे जस्त व शिसे यांची सल्फाईड धातुके या पद्धतीने काढली जातात ही पद्धत दोन विरुद्ध गुणधर्म असलेल्या जलस जलस्नेही व जलविरोधी यावर आधारित असते यामध्ये धातूंच्या सल्फाईडचे कण त्यांच्या जलविरोधी गुणधर्मांमुळे तेलाने भिजतात तर मृदा अशुद्धी त्यांच्या जलस्नेही गुणधर्मांमुळे पाण्याने भिजतात या पद्धतीमध्ये बारीक दळलेले धातू भरपूर पाणी साठवलेल्या एका मोठ्या टाकीत टाकतात ठराविक वनस्पतींचे तेल जसे पाईन तेल निलगिरीचे तेल इत्यादी फेन निर्माण करण्याकरता पाण्यात टाकतात उच्च दाबाच्या हवेचा झोत पाण्यातून फिरवला जातो तरण टाकीच्या मध्यभागी एक ढवळणी असते जिचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो हवेच्या झोतामुळे बुडबुडे तयार होतात ढवळणीमुळे तेल पाणी व हवेचे बुडबुडे यांचा मिळून फेस तयार होतो विशिष्ट सल्फाईड धातुकांचे कण तेलाने भिजल्याने फेसाबरोबर पाण्यावर तरंगतात मृदा अशुद्धीकण जड असल्यामुळे टाकीच्या तळाशी शिल्लक राहतात फेस वेगळा केला जातो आणि संहद सल्फाईट धातुके मिळतात